ते देवेंद्र शिवाजी पार्क मध्ये आपण माहिती की सचिनने अनेकदा प्रॅक्टिस केली आणि त्याचे आता अनेक शिष्य म्हणू आपण शकतो किंवा त्याचे फॅन्स जे आहेत ते डोळे अगदी ताळून बघत असतील सचिनची ही मॅच. काय प्रतिक्रिया आहे, शेवटची मॅच आहे ही सचिनची. नक्कीच मृदुला, दादरमधलं शिवाजी पार्क म्हणजे सगळ्या क्रिकेटरसाठी पंढरी मानली जाते. त्यातही सचिन या सगळ्या मैदानातून घडलेला आहे, वाढलेला आहे, अनेक इनिंग त्यांनी इथे खेळलेल्या आहेत. स्वाभाविक आहे सचिनची शेवटचा कसोटी का सामना जो आहे तो आजपासून सुरू झाले. काय सांगाल आजपासून सचिनची शेवटची कसोटी सुरू झालेली? आम्हाला फार वाईट वाटतं की आज सचिन शेवटची त्याची जीवनातली शेवटची टेस्ट क्रिकेट खेळतोय, कारण आज आम्ही जिथे उभा आहे ते शिवाजी पार्क जिमखानाच आहे, जिथे सचिन लहानाचा मोठा झाला आणि आज एक वर्ल्ड मध्ये वर्ल्ड क्लास क्रिकेटर म्हणून सचिन आज नावानिर्माणाला आला आहे आणि आम्ही त्याच्या पुढच्या भावी आयुष्याला अशीच त्याच्या नावामुळे इंडियाचं जे नाव आज नावलौकिक झालंय पूर्ण जगात, तर सचिनला त्याच्या पुढच्या भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याने असंच आपलं नाव कमाव. नक्कीच, तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगू इच्छितो की आज आम्हाला अभिमान आहे सचिन ज्या मुंबईसारख्या संघामधून वरती आला, म्हणजे मुंबईचाच आहेत आणि आम्ही पण मुंबईचेच खेळाडू आहेत, त्यामुळे अभिमानास्पद गोष्ट आहे की आज आम्ही पण या शिवाजी पार्कच्या मैदानात खेळतो आहोत. रचित, ज्या शिवाजी पार्क मैदानातून सचिन घडला त्या शिवाजी पार्कमध्ये आज सचिनकडे बघून अनेक क्रिकेटपटू जे आहेत ते घडतात आहे आणि सचिन या मैदानातून घडला आम्हालाही त्याचा अभिमान आहे असं सांगताना आपल्याला इथे क्रिकेटर्स पाहायला मिळत आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, खरोखरच सचिन सारखा प्लेअर आता होणं शक्य नाही, कारण गेली 2 दशके त्याने जे क्रिकेटवरती राज्य गाजवलं आहे तर असं क्रिकेट होणं शक्य नाही. आता निश्चितच पुन्हा दुसरा सचिन होणं कठीण आहे अशी काहीतरी प्रतिक्रिया जी आहे ते सगळे क्रिकेटर व्यक्त करतात आहे. शिवाय सचिनची जी एवढी मोठी कारकीर्द आहे, सचिनने जो मुंबई संघाचा किंवा एकंदरीतच देशाचा नावलौकिक केलेला आहे त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे अशी एक भावना जी आहे हे क्रिकेटर्स इथले शिवाजी पार्कमधले व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 24 तास एक पाऊल पुढे.